शेतकऱ्यांचा आणि पीक विम्याचा आणि कुठलाही कायदा असो, हा कायदा मंत्रिमंडळामध्ये जबाबदार मंत्र्यांनी मांडल्याशिवाय त्याला कायद्याचं स्वरूप प्राप्त होणार नाही. कायद्याचा प्रस्ताव मांडायचा आहे की अगोदर कुठे हा विषय कुठे नेला पाहिजे, मंत्रिपरिषदेमध्ये, नंतर त्याच्यावर काय केली त्याची प्रक्रिया. कायदा मांडण्यासाठीचा प्रस्ताव जो आहे तर त्याला विधानसभेमधल्या सर्व आमदारांचा पाठिंबा असला पाहिजे, तरच त्या कायद्याचा प्रस्ताव काय केला जाईल, मांडला जाईल. उदाहरणार्थ 370 कलम पाठवायचं होतं, मग हा प्रस्ताव सर्वप्रथम पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये मांडला गेला आणि मग त्यांनी तयार केल्याकरता हा प्रस्ताव जो आहे ते मग 370 कलम पाठवायचे. तर मग काय काय गोष्टी करायच्या हे त्या कायद्यामध्ये मांडावे लागतात आणि मग तो प्रस्ताव मंत्रिपरिषदेच्या बैठकीमध्ये मांडला गेला, सगळ्यांनी त्याला मान्यता दिली आणि नंतर तो कायदे मंडळामध्ये मतदानासाठी ठेवला. अशा पद्धतीचं कार्य महाराष्ट्र राज्याच्या म्हणजे देशामधल्या सगळ्या मंत्रिपरिषदेना करावं लागतं. मग तुम्ही पश्चिम बंगालमध्ये गेला तरी तिथल्याही मंत्रिपरिषदेचं काम असं असतं. तुम्ही दिल्लीला गेलात तर केजरीवाल यांच्या नेतृत्वात खालच्या मंत्रिपरिषदेचं काम देखील असं असतं. कुठेही जर तिसरं काम आहे नवीन कर आकारणी, टॅक्स वाढवला जातो. आता आपण मोबाईलमध्ये रिचार्ज करतो 245